का करवा जर चलो। डेली ब्लॉग बनवायचा एकच पर्पज आहे, एक पर्पज हा आहे की जेणेकरून माझे जे वॉच टाईम आहे ना हळूहळू वाढत चाललंय, आणि हळूहळू वाढल तर तुम्ही पण काय असे 10-15-20-25 कधी कधी 100 पुढे घेऊन जातात, मग आपले सबस्क्रायबर हळूहळू कसबाच्या गतीने वाढतात, पण असू द्या, चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी ती पण। पण एकच आहे की वॉच टाईम कमी झाला नाही पाहिजे, वॉच टाईम कमी जर झाला तर लय मोठा प्रॉब्लेम होतोय, वॉच टाईम कमी नाही झाला पाहिजे, वाढला पाहिजे, त्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय। तुम्ही तर म्हणता हे सारखा रोड दाखवतो, सारखाच हे करतोय, पण काय करता जोपर्यंत माझं चॅनल हे होत नाही, मॉनिटायझेशन होत नाही, तोपर्यंत मला थोडीशी असं म्हणजे हे करावं लागेल, जिद्द बाळगावं लागेल, व्हिडिओ करावा लागेल। तरच माझं चॅनल मॉनिटायझेशन होईल लवकर। ओय भाऊ असं नको करू भाऊ, त्यामुळे व्हिडिओ करतो, नाही तर काही असं नाही। माझं पण मला माहिती आहे नवीन नवीन कॉन्टेंट पाहिजे, नवीन नवीन लोकेशनवर जायचं आहे मला, सगळं करायचं आहे, पण माझा जरा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जायला जाऊ शकत नाही अजून थोड्या दिवस तरी, पण जेव्हा ह्या टेन्शन म्हणजे ह्या प्रॉब्लेममधनं मी सॉल्व्ह होईल तेव्हा मी मला डेली नवीन कंटेंट दाखवण्याचा प्रयत्न तर नक्की करणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करत राहा, वाढवा जरा थोडे सबस्क्राईब माझे। बाकी आकाशाला कलर बघा ना कसला जबरदस्त दिसतोय, जबरदस्त 2-3 शेड मध्ये दिसतोय, थोडा येलो, थोडा लाईट कलर येलो, थोडा थोडी परत भगवा, थोडासा रेड ब्लॅक, जबरदस्त वाटत। आणि आज काही रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे माणसं इकडे तिकडे गेलेली, आपापल्या घरी आलेली, त्या तर रविवारच्या सुट्टीने ऑफिसला चाललेली पुण्याला लोक, त्यामुळे गर्दी तर राहणारच ह्या रोडवर। ओम नमः शिवाय। हॅलो रे टोल नाक्यावर देखो रे देखो, इतना बड़ा जाम, इतना बड़ा तो रहता ही हमेशा, तो क्या चाहे बड़ा है रे, काय बोलतोय, काय करतोय, कळतोय का तुला हो रे। ओय अंकल अंकल बघत नाही तिकडे तिकडे, रस्त्यावर गाडी लावते, एका साईडला गाडी लावत नाही ती, अवघड आहे, एका साईडला गाडी लावली ना काय अडचण येणार, पण इथं रस्त्यालाच गाडी लावतात। स्ट्रीट लाईट इतकी जबरदस्त वाटते ना, ही इथून इंदापूरपर्यंत पाहिजे होती, काय भारी वाटली असती ना स्ट्रीट लाईट, टोलने केला येते ना इथपर्यंत किती राहिले इंदापूर जवळ आलो फक्त 5 किलोमीटर। बायपास, इंदापूर बायपास, इंदापूर बायपास,
चलो चलो रे, चलो चलो चलो। ओ धाम अस काकर दोई या। आता आलो इंदापूर मध्ये टेम्पो नेण्याच्यावर, तर आता जायचं आपल्याला तिकडे वरच्या साईडला, थोडंसं काम आहे पण इकडून जाऊ, कारण तिकडे परत आता इंदापूरचा बाजार आहे ना, गर्दी भरपूर असणार आहे, त्यामुळे म्हणलं इकडूनच जावं, आता खालच्या रस्त्यानेच, खालच्या रस्त्याने जाऊया। इंदापूरच्या रस्त्याचं पण आता काम चांगलं केलेलं आहे, स्ट्रीट लाईट टाकलेली आपण फायनल अजून केलेलं नाही वरचं काम, बारे होईल जा, अजून एक लेअर वरची टाकली ना उरकल, रस्ता भारी झाला आहे। अयो यो यो अयो बिकता है सोना मिट्टी के मोल, बिकती है मिट्टी सोने के मोल, इथं आहे दर्गा। अरे यार माझ्या लक्षातच नाही इथपर्यंत बाजार असतो, इथपर्यंत बाजार असतो, सगळाच राडा झाला। जाऊ दे भाऊ, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ओके ठीक आहे, असं का करता, चला 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 चला, जाऊ द्या जाऊ द्या, असं नका करू, बाजारमधनं जाऊ द्या, आत्ता बाजारमधनंच ब्लॉक करावा लागेल आत्ता। ॲक्च्युली मला आता बाजारामधनं जायचं होतं, तिथंच दुकान आहे, दुकान तिथं असल्यामुळं सगळा राडा आहे, कारण ह्या साईडलाच बाजार भरतो, मेन पेठेतला तिथला बाजार बंद झाला आहे नगरपालिकेपुढचा, हे साईडला तिकडं सुपरच्या साईडला, तरी कुठं कुठं जायला आहे, तिथं जागा तिथं आहे, तिथं भरतो आहे बाजार। चला संध्याकाळच्या टायमाला, जास्त रात्रीच्या टायमाला माणसं बाजारला येतात इंदापूरमधली, आणि दिवसभर आसपासच्या गावातून येतात काही काही लोक सकाळ सकाळी तिथे बाजार घेऊन, ताजा ताजा घेऊन जाते, ती काही काही उशिरा येऊन बार्गेनिंग करून बाजार घेऊन जाते ती। चला 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 चलो काका, चला 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 चला, सरा साईडला इथंच दुकान आहे, चालू आहे का नाही, ओ नो दुकान बंद झालं, काम आहे माझं थोडंसं, बंद करायला काय, निघूया आता, थोडीशी अडचण येते, बाजार असल्यावर पार्किंगचा लय मोठा प्रॉब्लेम असतो, बाजार असल्यावर। चला जाऊया, चलो 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 चला चला चला, बाजारचं नियोजन झालं तर केलं ना, माणसं म्हणते काय चाललंय रे, असं केलं तर माणसं म्हणते थोडं थोडंसं अडचण आली रे, अडचण आली तर चाललं रे बाबा, चालं हे नवीन पोरं असं असतं ना, आता कपडं जागा आहे ना, चल ना पाठी माग, कोणतरी घेईल पप्पी मागणं, हां आहे ते कपल आहे। चल रे हरण आवाज व नाही, चल 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 चल, ओय रे यार उगच घातली इकडं, इकडंच घालायला पाहिजे होती, अयो निघले असते, गेले असते आता,
पजी कर गा। चला 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 पजी कर गिले से जमलास तू नो हे पण दुकान बंद झालं भरपूर गर्दी राहणार भरपूर गर्दी भरपूर चला 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 जाऊ द्या पटपटा जादूगर संग्राम स्वस्ती श्री गणनायक थांबा थांबा इथं खरंच बरं का इंदापूरमध्ये सिग्नल पाहिजेत मेन इथं चौका चौकात असे इतके गाड्या आडव्या तिरव्या असतात ना माणसं थोडी सुद्धा म्हणजे येत गाडी येत असेल तर म्हणजे थोडी सुद्धा दम काढत नाही ते लगेच जागा दिसली घातले आलो हे बघा बघा पुढे हे बघा हे बघा हे बघा दम नाही हो मग माणसाला वेळ नाही कसलाच त्यामुळे ह्या दोन तीन ठिकाणी तरी सिग्नल पाहिजेत बरं त्याशिवाय माणसांना पण शिस्त काळजी नाही तर काय होणार अशी सारखी गर्दी आणि आडवी तडवी चलो 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 थोडस काम आता करायचं राहिलेलं आहे तर ती काम करून टाकू पटकन इकडं व्यू आपल्याला वळायचंय थांबा या साईडला जायचं आपल्याला त्यामुळे थोडीशी अडचण आहे बर ठीक आहे चला चला झालेलं आहे सगळं आता काम फोटो नको रे बाबा फोटो नको लय लपडाय मग परत फुटलं तरी ठेक्याचा वास आला लयच भयंकर वास आला कडे चलो चला एक नंबर व्यू अवघड आहे रे बाबा अवघड आहे काय नाही आता चला डायरेक्टच घरी जायचं कारण हा ब्लॉग पण हे सारखं तुम्हाला दाखवतो ते म्हणतात कायला काही सारखं दाखवतो त्यामुळे ब्लॉग मध्ये मला वाटतं मी 3-4 वेळा बोललो हे सारखं त्यामुळे आता काय डायरेक्ट नाही आता डायरेक्ट घरी जातो हा ब्लॉग पण बराच मोठा झालेला आहे आणि हि रोडचाच ब्लॉग जास्त झालेला आहे त्यामुळे डायरेक्ट आता घरीच भेटतो तुम्हाला चला काय नाही आता ब्लॉग करायला पाहिजे होता मग कॅमेरा बंद केला आणि असंच येतं म्हणजे हे रोड आहे डायरेक्ट आडवी गाडी गाडी घेतली हॉर्न वाजवतो आहे कॅमेरा जवळ बंद केला होता म्हणून आता म्हटलं कॅमेरा चालू ठेवा म्हणलं आता का तर परत काय कोटाणं झालं की अंगूट येणार काम आहे त्यामुळे समोर पाहिजेच आहे माहिती असल्याशिवाय माणसाला कळणार नाही की आपली चूक आहे काय ती आपली चूक आणणार तू मध्ये घातली त्यामुळे चला ओ ला
गणेश जय गणेश ओके मरी मरी नका एवू ओके भाई 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 बाय चलो चला तो डायरेक्ट तुम्हारा घरी भेटतो घरी मैंने पेक्षा हा ब्लॉग इतना संपवतो ह्या ब्लॉगमध्ये जर थोडंफार काय जरी आवडलं असेल ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेजारच्या बेल घंटाही वाजवा कारण का नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय